कोविड मध्ये आमदार निधी आला होता आमदारांना कोविड सेंटर काढायला पण त्यांनी नाही काढलं काढलं आता लोकांनीच रोखायचं ठरवलेलं आहे आम्ही काय छक्के खोटं बोलणं चुकीच्या मार्गाने कुठली गोष्ट नागोडे परिवाराने केली नाही ज्या माणसांना आम्ही दोन्ही माणसांना जे आमच्या विरोधात समोर उभे त्या दोन्ही माणसांना नागोड्यांनी दोन वेळा आमदार केलेले दोन हजार चौदा ला पण आणि दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस ते आमदार झाले त्यावेळेस बापूंचं नाव जी काय अभिनंदनाचे बोर्ड असतात तिथं कुठंच नव्हतं फोटो नव्हता आणि आज मात्र फोटो लावतात विधानसभेच्या इलेक्शन मग त्यावेळेस कुठंतरी वाईट वाटतं की अरे हे काही कशी बोलण्याची पद्धत काय संस्कार काय तुम्ही आमदार असणारी माणसं दीपक शेट नाव गोडे बारीक तोंड करून बसले होते म्हणजे काय आणि आता पण मला तर त्या गोष्टींचा अर्थ पण समजत नाही खरंच देवाची शपथ घेऊन सांग दोन हजार चौदा मध्ये ते आमदार होते आणि त्यांनी पक्षाची नाकारली उमेदवारी त्यावेळेस कुणाच्या आदेशावरून नाकारली होती त्यावेळेस पवार साहेबांची निष्ठा नव्हती घडामोड घडेल आणि दिसेल ती घडलेली ऑलरेडी फक्त ती लपवून ठेवलेली आहे सगळी खूप मोठं भांडाफोड होणार आहे तोपर्यंत सुरक्षित आहे की जोपर्यंत नागोडे ह्याच्यात का तर आम्ही प्रामाणिक आहे निष्ठावंत सेवा करण्याच्या उद्देशाने राजकारण काय घेऊन जाण्याच्या आठ चेन्नावर तालुका असा एकदम लोक म्हणतात ना बारामती सारखा मग तुम्ही त्याच्यापेक्षा हाय फाय व्हायला पाहिजे होता ना तुमच्याकडे एवढे निधी होता एवढे पैसे होते त्यांना नसेल का वाटत त्यांच्या कुटुंबातला आमदार व्हावं त्यांची इच्छा नसेल का माझ्या कुटुंबात आता माझ्या नवऱ्यासमोर तर नाही तर माझ्यासमोर तरी माझ्या गटातला आमदार बापूंच्या समोर नाही करू शकले तर माई सासऱ्यांची जी एक इच्छा होती त्याच्यामुळे मी इतकं जीव तोडून हे सगळं करते पण आमच्या विरोधकांना हे सगळं बघवत नाही नमस्कार मी प्रवीण सुरवसे लेट्सअप मराठीच्या लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो विधानसभा निवडणुका येत्या काही दिवसामध्ये पार पाडणार आहेत त्या अनुषंगाने आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघात आलो होतो श्रीगोंदा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अनुराधाताई नागवडे यांच्याशी आपण आज चर्चा करणार mm. आहोत आणि एकंदरीत ह्या मतदारसंघातलं वातावरण नेमकं राजकीय काय आहे कशा पद्धतीने एकंदरीत इथं संघर्ष आहे या सगळ्या गोष्टींशी आपण चर्चा करणार आहोत ताई आपल्यासोबत आहेत ताई लट्सअप मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे ताई एकंदरीत आता विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे तर तुम्ही मतदारसंघात फिरताय तर कशा पद्धतीने एकंदरीत तुम्हाला प्रतिसाद वगैरे मिळतोय आम्ही मतदारसंघात फिरत असताना खूप छान प्रतिसाद आहे खूप तरुण जोडले महिला खूप जोडल्या जातात आणि जी ज्येष्ठ माणसं आहेत त्यांनी आदरणीय माझे नागोडे यांच्या केल्यामुळे त्यांची पण खूप इच्छा आहे की आता नागोडे परिवारातला व्यक्ती आहे किंवा आहे त्यामुळे खूप छान प्रतिसाद आहे एक तुम्ही शिवाजी बापूंचा उल्लेख केला एक मोठं राजकीय वारसा लाभलेलं तुमचं नागोडे कुटुंब आहे श्रीगोंद्यातलं एकदम असं मोठं चर्चेतलं राजकीय सक्रिय असं कुटुंब म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं तुम्ही राजकारणात येण्याचा का निर्णय घेतला म्हणजे कसा राजकीय प्रवास राहिला तुमचा आजवरचं असं काही मी ठरवून राजकारणात आले नव्हते पण मी लहानपणापासून राजकारण बघितलं होतं म्हणजे लहानपणापासून माणसं घरी येणं जाणं मग लग्न झाल्यावर पण माझं राजकीय कुटुंब असल्यामुळं बरोबर मी इकडच्या येणाऱ्या लोकांना भेटणं बोलणं त्यांच्याशी काही सुखदुःखात जाणं ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक घडत होत्या आणि त्यानंतर अचानकपणे वांगदरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचं इलेक्शन लागलं ला। आणि मग तिथं मी बिनविरोध चेअरमन झाले मग पंचायत समिती लढली आणि आमचा गट जिल्हा परिषदचा बेलवंडी जिल्हा परिषद गट महिला राखीव झाला मग सगळ्यांनी त्याच दिवशी ठरवलं की आमच्या वहिनी उमेदवार आहेत आणि मी जिल्हा परिषदला गेले मग महिला बालकल्याण सभापती झाले त्याच्यानंतर आज मी जिल्हा बँकेवर डायरेक्टर आहे प्रदेश जनरल सेक्रेटरी होते जिल्हा अध्यक्ष होते त्यामुळं संघटनेतला स्थानिक स्वराज्य संस्थेतला किंवा सहकारातला जे माझे सासरे आदरणीय शिवाजी बापू नागोडे सहकारातलं खूप मोठं दिग्गज नाव होत त्यामुळं मी तिथं सगळ्या संस्थे म्हणजे सगळ्या राजकारणाची संबंधित निगडीत असणाऱ्या सगळ्या गोष्टीशी मी तिथं राजकारणात राजकारण म्हणजे आता उमेदवारी तुम्ही करता येत विधानसभेसाठी उमेदवारी नाव जाहीर एकंदरीत जो राजकीय प्रवास तुमचा आजवरचा झाला त्याचा कशा तुम्हाला फायदा वगैरे होतो आता या उमेदवारीमध्ये आतापर्यंत फक्त नागोडे परिवार संपर्कातच होता ना बरोबर जवळजवळ पंधरा वीस वर्ष झाला आमच्या नागोडे कुटुंबात आमदारकी नाहीये पण सहकारी साखर कारखाना जो आज आदरणीय सहकार मर्षी शिवाजीराव नारायणराव नागोडे यांच्या नावाने आहे तो पहिला श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना बरोबर तर तोच आता आमची जनरल मीटिंग साठावी हो सर्वसाधारण सभा झाली साठ वर्ष झालं लोकांच्या आम्ही ऑटोमॅटिक कारखान्याच्या माध्यमातून संपर्कात आहेच आणि नागोडे परिवाराची किंवा नागोडे सहकारी साखर कारखान्याची म्हणजे खे, ख्याती आहे यासाठी की त्यांचं नाव एवढं मोठं या सहकारी संस्थेतून आहे की कधी लोकांचे पेमेंट थकवले नाही शेतकऱ्यांचे काय म्हणतो बिल बिल थकवली नाही किंवा कधी लोकांची फसवणूक केली नाही कुटुंब नाही ज्या माणसाची नोंद ज्या तारखेला आहे त्याचप्रमाणे त्याचा प्रोग्राम होतो तो, तो विरोधक आहे का जवळचा आहे का कुटुंबातला आहे असं बघून तिथं काय होत नाही राजकारण आणि या दोन्ही गोष्टी तुम्ही बाजूला बाजूला नाही सहकारात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाशी निगडीत असणारी संस्था आहे तिथं राजकारण नाही आणि ते माझं जवळचं लांबच येणार नाही याची काळजी आदरणीय बापूंनी घेतली होती त्यामुळे आजपर्यंत नागोड्यांवर विश्वास लोकांचा आहे <laughs> ते टनेजला मारलं जात नाही किंवा शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दे ज्या दिवशी तुमची नोंद आहे त्या दिवशी बरोबर टोळी येणार तुम्हाला काय फोन करायची गरज पडत नाही <laughs> ताई एकंदरीत उमेदवारी आज भरलाय आता विधानसभेसाठी तुम्ही तर असं कधी वाटलं की आपण आमदार झालं पाहिजे किंवा असे कुठले प्रमुख प्रश्न होते की जे मतदारसंघातले आहेत आणि त्यासाठी एका महिला लोकप्रतिनिधीची गरज आहे असं तुम्हाला वाटलं महिला प्रतिनिधी म्हणून नाही पण आमदार झाले तर आपल्याला सत्तेच्या बाहेर राहून काही गोष्टी करता येत नाही बरोबर खूप गोष्टीला राजकारणाला स्पर्शूनच खूप गोष्टी राहतात त्यामुळं राजकारणाला निगडीत बऱ्याच गोष्टी असल्यामुळं आपण कितीही समाजसेवा केली आता नागोडे परिवाराचं ज्यावेळेस कोविड आला आत्ताचं जवळच सांगायचं तर कोविडमध्ये आमदार निधी आला होता आमदारांना कोविड सेंटर काढायला पण त्यांनी नाही काढला नागोडींनी काढला

त्याच्यानंतर आम्ही सामुदायिक विवाह सोहळा केला कारण शेतकरी अडचणीत होतात दुष्काळ पण त्यावेळेस आर्थिक उत्पन्नाचाती धर्माच्या माणसांना त्या त्या, त्या पद्धतीने लग्नात आपल्याला मुलींना जे लागतं मंगळसूत्र जोड कपडे आणि त्यांचं ग्रहउपयोगी वस्तू असं देऊन आम्ही तो सामुदायिक विवाह सोहळा केला परत ज्यावेळेस पूर आला आपल्या इथं जे नदीकाठचे गाव आहे बरोबर तिथं आम्ही पहिल्यात पोहोचलो त्या सगळ्या लोकांना देणार ज्या वस्तू पाहिजेत गरजेच्या मग त्यांना अंतराय पांगरायला कपडे नव्हते राहिले घालायला कपडे नाही खायला प्यायला नाही त्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे जाऊन पुरवल्या हो परत जिथं दुष्काळ दौरा केला ज्यावेळेस दुष्काळ पडला प्यायला पाणी नाही तर आम्ही तिथं गेलो जनावराला चारा छावण्या काढल्या जनावरांच्या चारा छावण्यामध्ये आम्ही थांबून लोकांशी भेटून बोलून सिंटेक्सच्या टाक्या दिल्या कारण ट्रँकरला तर पाणी जो तो पहिल्यापासून तो तुम्ही घेऊन जातात आणि आम्ही हे सगळं करतोय ना आम्ही आमदार नसताना बरोबर मग आम्हाला लोक काय म्हणायचे की तुम्ही आमदार नसताना करताय रोज चाळीस चाळीस लग्न चार चार दहावे अंत्यविधी वर्ष श्राद्ध लोकप्रतिनिधी पाहिजे करायला ते सगळ्या गोष्टी तुम्हीच करताय की तुम्ही आमदार वा ना तुम्ही दोन दोन माणसांना आमदार केलं त्यांच्या पाठीशी उभे राहिले मग तुम्हालाच काय हरकत आहे आणि आज लोकांची इच्छा आहे की नागोडे परिवारातला आमदार ताई गेला एक पस्तीस चाळीस वर्षाचा जो इतिहास बघितला राजकारणाचा श्रीगोंदे मतदारसंघाचा तर कुठंतरी पाचपुते कुटुंबियांकडंच ती आमदारकीची पावलं चालत गेलेली आहेत एखाद दुसरा व वगळता मात्र आता ज्यावेळेस तुम्ही उमेदवारी करतायत तो कशा पद्धतीने आमदारकीची पावलं त्यांच्याकडे जातात ती रोखण्यासाठी कुठली एक राजकीय रणनीती असणार तुमची आता लोकांनीच रोखायचं ठरवलेलं आहे आम्ही आम्ही काय छक्के पण जे खोटं बोलणं किंवा चुकीच्या मार्गाने कुठली गोष्ट नागोडे परिवाराने बस केली नाही त्यामुळं नागोडे परिवार हा आतापर्यंत वंचित राहिला का खोटं बोलत नव्हतं <laughs> कधी कुणाचं जीवन उद्ध्वस्त करून लोकांना तरुणांना वेगवेगळ्या सवयी लावून राजकारण करण्याची पद्धत शिवाजीराव नागोड्यांची नव्हती त्यामुळं <laughs> नागोडे परिवाराला ह्या गोष्टी भोगाव्या लागल्या पण तरी सुद्धा आम्ही त्या गोष्टी कधी कॉम्प्रोमाइज नाही करणार की माझी येणारी पुढची पिढी बरबाद व्हावी आणि मग आम्हाला काहीतरी मिळावं ती सगळं माझं कुटुंब आहे माझा श्रीगोंदा तालुका आणि माझ्या सासऱ्यांनी सुद्धा हॉस्पिटलमध्ये ते अडीच महिने ॲडमिट होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी एकच गोष्ट बोलायची की मला माझ्या तालुक्याचं माझ्या कारखान्याचं म्हणजे आठवण येते त्यांना <laughs> ती गोष्ट जास्त वाटायची त्यांना असं नव्हतं वाटलं की माझे कुटुंबीय काय करतील माझ्या मुलांचं काय असं नव्हतं त्यांना तालुक्याची काळजी वाटत होती ती गोष्ट कुठंतरी आम्हालाही वाटते की आमच्या सासऱ्यांचं जर एवढा तालुक्यात जीव होता <laughs> तर आपण सुद्धा ते सगळ्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत आज आम्ही आमच्या डोळ्यांनी तालुका लयाला जाताना नाही बघू शकत किंवा आमची पुढची पिढी बर्बाद होताना नाही मतदारसंघाचं पालकत्वच पालक आमदार पालक असतो शिवाजीराव नागोडे यांनी आमदार असो किंवा नसो ते पालकत्वाची सत्ता असो नसो पण नागोडे कुटुंब नेहमी ने जनतेच्या पाठीशी राहिलं आणि जनतेचाही तेवढा विश्वास आहे की आज पण नागोडे परिवार खोटं बोलणार नाही चुकीची गोष्ट करणार नाही तुम्ही एखाद्या विरोधकाला जाऊन जरी सांगितलं की असं त्यांनी केलंय काहीतरी खूप खालच्या पातळीचं ते नाही ते असं नाही करू शकत इतकं एकंदरीत एवढं म्हणजे जनसंपर्क आहेत पहिल्यापासून आहेत आपले सासरे सक्रिय राजकारणात होते एवढं सगळं राजकीय वारसा असताना कुठेतरी तुम्हाला ह्या इलेक्शनला दोन हजार चोवीसच्या तिकिटासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला तर मग काय नेमकं कुठल्या अडचणी होत्यात किंवा का संघर्ष तुमच्या वाटेल आला प्रामाणिकपणाचं फळ होतं आमच्या ते खरं बोलण्याचं फळ होत का तर राजकारणात येणारी माणसं ही सगळी छक्के पंजे करणारे असतात आणि बापूंना सुद्धा दरवेळेस चाळीस वर्ष हा संघर्ष करावा लागला आणि बहुतेक नागोडे परिवाराला संघर्षातूनच सगळं मिळालेलं आम्हाला आधी पण आता आधी विधानसभेच्या आधी नागोडे कारखान्याचं इलेक्शन झालं ज्या माणसांना आम्ही दोन्ही माणसांना ज्या आमच्या विरोधात समोर उभे त्या दोन्ही माणसांना नागोड्यांनी दोन वेळा आमदार केलेले दोन हजार चौदा ला पण आणि दोन हजार एकोणीस ला पण तर त्यांनी ती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे होती की आपण कुठंतरी यांचे उपकार आहेत तर आपण एकदा ते फेडले पाहिजे पण त्यांनी ती नाही जाणीव ठेवली आता दुसरी गोष्ट नागोडे कारखान्याचं इलेक्शन झालं दोन वर्षापूर्वी कुकडी सहकारी साखर कारखाना काढण्यामध्ये माझ्या सासऱ्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यावेळेस स्वर्गीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब होते आणि आदरणीय थोरात साहेबांना विलासरावांनी विचारलं की नगर जिल्ह्यातला एका कारखान्याची मागणी आपल्याकडे येते ते म्हणले की नाही बापूंना विचारावं लागेल शिवाजीराव नागोडे आपले नेते तिथं त्यांना विचारायला लागेल कुठलाही माणूस स्वतःचा स्पर्धक किंवा स्वतःला असा निर्माण करत नाही पण त्या माणसाचं खूप मोठं मन होतं त्यांनीही सांगितलं की नाही शेतकऱ्यांचा प्रश्न अशी निगडीत आहे तर तुम्ही तो परवानगी देऊन टाका आणि चाळीस किलोमीटरच्या आतल्या दुसऱ्या कारखान्याची एनओसी लागते जी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याची त्यांना लागत होती mm -hmm. ती सुद्धा बापूंनी दिली चार चार वेळेला ते दिल्लीला मुंबईला त्यांच्यासोबत mm -hmm. गेले आठ आठ दिवस तिथे राहिले आणि परमिशन मिळवून दिली आर्थिक सहकार मंत्र्याकडनं अर्थमंत्र्यांकडनं मुख्यमंत्र्यांकडनं जे mm -hmm. लागतं ते सगळं मिळवून आणि तो कुकडी कारखाना उभा राहिला मग त्याच्यानंतर ज्यावेळेस Uh, कुंडलिक त्या वारले राहुल जगतापांचे वडील आणि आदरणीय शिवाजी बापू नागोडे पण वारले त्या दोघांच्या जाण्यानंतर नागोडे सहकारी साखर कारखान्याचं इलेक्शन होत तुम्ही बघा मी काय म्हणते मग इलेक्शन uh, लागल्यानंतर असं अपेक्षित होत की ज्या माणसाने आपल्याला आमदार केले ज्या माणसाने आपल्याला कारखान्याला मदत केली तुम्ही तुमच्या त्यांची ग्रामपंचायत पण ताब्यात नव्हती त्यावेळेस ते आमदार झाले आणि okay. नागोड्यांची सत्ता ज्यावेळेस त्यांना मिळाली ज्या नागोड्यांची साथ मिळाल्यावर ग्रामपंचायत गावात आली मग तुम्ही सांगा त्या माणसांच्या विरोधात कारखान्याला यांनी पॅनल करणं आमचे डायरेक्टर फोडले आमचे व्हाईस चेअरमन फोडले त्यांना सहकार्य केलं रसून ठेणकी हो आणि त्यांनी त्यांना मदत करून आमच्या विरोधात पॅनल उभं करून त्यांना त्यांची कारखान्याची माणसं आमच्या विरोधात कारखान्याला इथं पॉम्पलेट वाटायला पैसे वाटायला त्यांची मिसेस मतदारसंघात साड्या वाटत होती आणि राहुल जगताप त्यांना रसद पुरवत होती मग त्या खूप मनाला वाईट वाटलं की बापूंनी आपल्या मुलीसारखं म्हणून ज्यांना पाठीशी राहिले होते तर निदान त्यांच्या जाण्यानंतर पाहिजे होती तुम्ही गरजेचं जाणीव नका का असे ना, ना पण सहकारात राजकारण नव्हतं आणायला पाहिजे जी आपली मातृ संस्था आहे तर तुम्ही त्या संस्थेमध्ये राजकारण न आणता विधानसभेचं ठीके राजकारणाचा भाग वेगळा आहे सहकार क्षेत्र वेगळं राजेंद्र दादांना त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की दादा उद्या विधानसभेचं काही का असे ना पण आम्ही लोक कारखान्याला तुम्ही माझ्यात नाही मी तुमच्यात हस्तक्षेप करणार नाही काय लागलं तर एकामेकाला मदत करू तुमच्या वडिलांच्या जाण्यानंतर आज पहिल्यांदा कारखान्याचे इलेक्शन होते असं म्हणायला पाहिजे होतं पण तसं त्यांनी म्हणलं नाही सगळं विरोधात केलं आणि आता ज्यावेळेस ते आमदार झाले म्हणजे नागोडींमुळे झाले नागोडींचीच यंत्रणा पोखरायला चालू केली आमचीच माणसं सगळी फोडायची आपल्याला जॉईन करायची ज्यावेळेस ते आमदार झाले त्यावेळेस बापूंचं नाव जे काय अभिनंदनाचे बोर्ड असतात तिथं कुठंच नव्हतं फोटो नव्हता आणि आज मात्र फोटो लावतात विधानसभेच्या इलेक्शन मध्ये म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने कुठेतरी आता संपत्ती घ्यायची वगैरे हो एकंदरीत आता तुम्ही जे म्हटलं की त्यांनी आता अपक्ष म्हणून उभे राहिलेले एका निवडणुकीला ज्यावेळेस तुम्ही त्यांना त्यांचं भाऊ म्हणून त्यांना पाठिंबा दिला ताई तुम्ही त्यांच्या पाठीशी राहिलात त्यांना आमदारकीची पावलं त्यांच्यापर्यंत आली तर आता कुठेतरी त्यांनी तुम्हाला साथ देणं गरजेचं असं वाटलं का तुम्हाला की कि, किंवा तुम्ही त्यांना तसं अप्रोच झालात का की तुम्ही कुठेतरी थांबलं पाहिजे आणि एकदा संधी नागोडे कुटुंबियांना दिली पाहिजे माझे पती आदरणीय राजेंद्रदादा नागोडे आदरणीय दीपक शेठ नागोडे माझे धीर आणि आदेश नागोडे आणि साजनभाई पाचपुते हे त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले त्यांना म्हटले की आपण एकच आहोत तर ते त्यांनी बोलताना असं बोललं की मी नव्हते गेले पण त्यांनी लोकांना सांगताना सांगितलं की अनुराधा नागोडे आली होती राजेंद्र नागोडे आले होते ते दीपक तर लई तोंड बारीक करून बसला होता म्हणजे माझे तीर अरे ते दीपक शेठ नागोडे असली व्यक्ती आहे तुमच्या माहितीसाठी सुद्धा सांगते की लोकांना ही कळलं पाहिजे की ती ना दीपक शेठ नागोडे हे नागोडे कुटुंबाचं कवच कुंडल आहे Mm -hmm. म्हणजे ते आमचे रक्षण करते किंवा एक भक्कम साथ आहे नागोड्यांचे ते कवच mm -hmm. कुंडल आहे आमचं आणि राजेंद्रदादा नागोडे हे आमचे छत्र आणि चामर आहेत म्हणजे mm -hmm. जे आमचं मान प्रतिष्ठा आहे तर त्यांनी त्यांच्याबद्दल एकदम अशा पातळीवर बोललं मग त्यावेळेस कुठंतरी वाईट वाटतं की अरे हे काही कशी बोलण्याची पद्धत काय संस्कार mm -hmm. काय तुम्ही आमदार असणारी माणसं शेठ नागोडे बारीक तोंड करून बसले होते म्हणजे काय म्हणजे आम्ही जे लाचार होऊन नव्हतो आलो आम्ही तुम्हाला एक, एक आघाडीत होता तुम्ही या आम्ही तुमच्या सोबत आणि तुम्ही आमच्या सोबत एकामेकाची साथ देऊ आम्ही तुम्हाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुमचं कौटुंबिक आधी मग ते इतक्या असतं बोलल्यावर मग कधीतरी मनाला लागतं आणि आम्ही प्रयत्न केला होता त्यांना समजावण्याचा बर पण आता सध्या एकंदरीत भाषणामध्ये म्हणा किंवा ज्या काही बातम्या प्रसारित होत्या तर कुठेतरी खालच्या दर्जाची भाषा त्यांच्याकडून वापरली जाते कसं बघता या गोष्टीकडं मला तर म्हणजे वाईट वाटतं खूप <coughs> की मी पण आदरणीय शिवाजी बापू नागोडेंची सून आहे <coughs> राजेंद्र नागोडेंची पत्नी आहे माझी माझी धीर आहेत सक्षम एकदम खंबीर नेतृत्व <coughs> दीपक शेठ माझी तीन मुलं आहेत म्हणजे पृथ्वीराज मोठा दिग्विजय आणि कृष्णा म्हणजे दीपक शेठचा मुलगा हे सगळे आज समाजामध्ये एकदम ग्राउंड लेवलला डाऊन टू अर्थ असून फिरतात सगळं होतं पण आमच्या कुटुंबाने आजपर्यंत कधीही कोणत्या स्त्रीबद्दल अवमानास्पद शब्द कधीच काढले नाही पण त्यांनी मात्र माझ्याबद्दल खूप खालच्या पातळीवर जे शब्द बोललेले आहेत आदरणीय कुंड लिखतात जगताप जे राहुलदादांचे वडील आहेत त्यांनी दोन हजार चौदामध्ये पण माझ्याबद्दल खूप खालच्या पातळीवर शब्द बोलले होते आणि आता राहुलदादा पण मला तर त्या गोष्टींचा अर्थ पण समजत नाही खरंच देवाची शपथ घेऊन सांगते मला त्या गोष्टीचा अर्थ पण समजत नाही असल्या गोष्टी ते बोलतात असल्या गोष्टींचं ते उच्चार भाषणातून करतात आणि त्यामुळं तुमची संस्कृती तुमचे संस्कार तुमची समाजात वागण्याची पद्धत जर तुम्ही एवढ्या मोठ्या कुटुंबातल्या लेडीज बद्दल असं सा बोलत असाल तर तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलांचा किती आदर करत असणार आहे ते दिसत राजकारण एका बाजूला ठेवून शेवटी प्रतिस्पर्धी असू शकतात टीका टिप्पणी होऊ शकते आरोप प्रत्यारोप होऊ शकतात परंतु महिलांबाबत बोलताना नाही असं बोललं पाहिजे कारण काय होत की ठीक आहे समजा आज राजकारण चार दिवसाचं आहे इलेक्शन चार दिवसाचं आहे पण आपली प्रतिमा जी जाती समाजामध्ये ती आणि राजकारण राजकारणाच्या पद्धतीने मी उमेदवार आहे माझं मी बाजू मांडते बाजू मांडा तुम्ही तर माझे आमदार होते तुमचं काय कर्तृत्व होतं तुम्ही काय केलं होतं मतदार संघर्ष करावा लागतो ते त्यांनी मांडायला पाहिजे होत त्यांनी कारखाना किती चांगला चालवला किती भाव दिला काय केलं मी लोकांसाठी काय काय करू शकलो हे सांगायला पाहिजे त्यांनी माझे पोस्टर फाडणं माझे बॅनर फाडणं ते फेकून देणं त्याच्यावर हो व्यंगचित्र काढले आणि काय म्हणतो आपण त्याला चेहरा कापून टाकला माझा तिथला असे सगळे खूप खालच्या पातळीचं केलं आणि हे लोकांना आवडत नाही आणि लोकांमध्ये मी आज नाहीये माझं लग्नाला तीस वर्ष झाले आणि मी वीस वर्षापासून मी मतदारसंघात फिरते आणि कधीही आमच्या बाबत असं कुणीही बोलू शकत नाही किंवा आम्ही तशी माणसं नाही हे सगळ्या जगाला माहीत आहे मग मा तुम्ही जर असं बोलत असाल तर ही कित कुठली पद्धत आहे मग तुम्हाला असं वाटत असेल की मी शिवाजीराव नागोड्यांची सून आहे म्हणून मला काही संघर्ष करावा लागला नाही आम्हाला तिकिटाला संघर्ष करावा लागला मतदारसंघात फिरताना तिक आता मतदारसंघात माणसं आमच्या सोमवेत आहेत लोक उघडपणे नाही ना कोणाची बाजू आपण आता या सभी बऱ्याचदा आरोप होतोय की जी लोक तुमच्याशी कनेक्टेड होत आहेत आता मध्यंतरी घनश्याम शेलाराने तुम्हालाच नाही का पाठिंबा दिला त्याच्यानंतर साजन सात पाचपुते ते पण देखील थांबले आणि तुम्हाला उमेदवार येतात कुठेतरी पैशांची देवाणघेवाण झाल्यानंतरच या गोष्टी घडतायत येतं थेट आरोप केला जातो तर मग काय त्यामध्ये तथ्य मी आता जी गोष्ट तुम्हाला सांगितली ना की तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन आरोप करताय आता हे पैशाचे आरोप करताय मला एक गोष्ट मात्र प्रामुख्याने वाटते की जो माणूस जसा असतो ना तो त्याच अँगलने सगळ्यांकडे बघत असतो मग ती कोणती का गोष्ट असायना तुम्ही जशा आहे तसं सगळं जग नाहीये तुम्ही त्या अँगलने बघू नका दुसरी गोष्ट की आदरणीय घनश्यामांना शेलार जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी या तालुक्यासाठी खूप केलेलं आहे आणि ते खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि आता विधानसभेची तयारी त्यांनी पण खूप मोठ्या प्रमाणात केली होती बरोबर पण आदरणीय थोरात साहेबांनी सांगितलं की आघाडीचा सा उमेदवार आहे आपल्याला एक एक सीट महत्वाचा आहे आणि अण्णा तुम्ही थांबा मी तुम्हाला योग्य न्याय देईल मग थांबले ते आघाडी धर्म आघाडी धर्म पाळला आणि लगेच ते स्टेजवर पण आले त्यांनी दाखवलेला नव्हतं सगळ्यांनी नेऊन आर्थिकला हे बरोबर नाही आणि दुसरी गोष्ट साजनभाई पाचपुते लहान वयात त्यांची जी प्रगल्भता आहे त्यांनी जे वागलं त्यांचं बोलणं आहे तुम्ही त्यांच्या बाईट वगैरे बघा ते किती ह्याच्यानी बोलतात दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस राजेंद्रदा पाचपुते साहेबांना मदत केली त्यावेळेस सदाशिवांना पाचपुते हे साजन भाई यांचे वडील ते खूप म्हणजे काय म्हणतो आपण की त्या पाचपुते कुटुंबाचं बॅकबोन होते ते सगळं सांभाळणारी व्यक्ती होती आणि पाचपुते आतापर्यंत जेवढा वेळा आमदार झाले मंत्री झाले हे सगळं सदानांच्या कृपेमुळे होतं सदाशिवांना पाचपुते होते म्हणून ते सगळं होतं आणि मग त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की यावेळेस तुम्ही मला मदत करा मी पुढच्या वेळेस तुम्हाला करतो आज ते नाहीत तरी सुद्धा त्यांच्या मुलाने हा शब्द शब्द पाळला मग ह्याच्यात कुठं आले पैशाची देवाणघेवाण अरे तुम्ही जर स्वतः तर तुमचं मोठं मन नाही स्वतः तर तुमची ब्रॉड विचार नाही तुम्ही एक माझे आमदार आहेत तरी सुद्धा तुम्ही दुसऱ्यांकडे पण बोलताना तसंच बघता तसंच बोलता तुम्ही त्यांची प्रगल्भता बघा ना त्यांच्या लहान वयातली असलेली मॅच्युरिटी बघा ना तुम्ही प्रत्येक गोष्ट त्याच अँगलने का बघता नाही बरोबर आणि कुठेतरी त्यांनी आघाडी धर्मने पाळला तर शरद पवारांनी देखील पक्षाकडून कारवाई त्यांच्याजवळ झाली निलंबनाची कारवाई झाली त्यांच्या प्रत्येक पोस्टर वरती शरद पवारांचा फोटो आहे मात्र आघाडी धर्म ते पाळलेला नाहीये तर मग एकंदरीत कसं बघतात की जो स्वतःच्या पक्षाचाच नाही आघाडी धर्माला जुगारलं फक्त केवळ उमेदवारी साठी म्हणजे कुठेतरी हा फक्त आठ्ट आहे की सत्तेचा दिसून येतो यामधून माझ्या माहितीप्रमाणे ते फक्त पवार साहेबांचा सा फोटो लावतात असं नाहीये ते थोरात साहेबांचा पण लावतात राहुल गांधींचा पण लावतात बाळासाहेब ठाकरे साहेबांचाही लावतात हे सगळे फोटो दाखवायचे आहेत ह्याच्या मागचे फोटो आणखी काही वेगळे पण आहेत जे पडद्याच्या मागे त्यांचे फोटो आहेत किंवा त्यांना मला एक सांगा दोन हजार चौदा मध्ये ते आमदार होते बरोबर आणि त्यांनी पक्षाची नाकारली उमेदवारी त्यावेळेस कुणाच्या आदेशावरून नाकारली होती त्यावेळेस पवार साहेबांची निष्ठा नव्हती त्यावेळेस पवार साहेब त्यांना दैवत नव्हते आज त्यांचा आशीर्वाद घेऊन ते इलेक्शन लढतोय असं सांगतात त्यावेळेस त्यांना आशीर्वाद होतच साहेबांनी फोन केला विषय म्हणजे पवारांनी देखील त्यांच्याशी बोलणं झालं होतं केला त्यांनी नाही उचलले फोन त्यांचे आणि मग त्याच्यानंतर हे आज जे होते आज तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून उभे राहिले तुम्ही म्हणताय की मागच्या वेळेस माझा कारखाना अडचणीत आजचा तर खूप अडचणीत आहे म्हणजे तुमच्याबद्दल रोज पेपरमध्ये कारखान्याबाबतही काही राजकीय चर्चा रंगतायत कितपत खरं येत आता जे दिसतंय आता आहे ह्याच्यापेक्षा वास्तव इलेक्शन झाल्यावर खूप मोठं समाजासमोर येणार आहे काय काय का मोठी हो घडामोड का? वगैरे आहे घडामोड घडेल आणि मोठी दिसेल ती घडलेली आहे ऑलरेडी फक्त ती लपवून ठेवलेली आहे सगळी खूप मोठं भांडाफोड होणार आहे समाजाला दाखवलं वेगळं जातं आणि अस्तित्व वेगळं आहे समाजाने सुद्धा हे लक्षात घेतलेलं आहे आणि आता त्यांच्या ते लक्षात आले म्हणजे असं म्हणू शकतो का आपण की महायुतीनेच राहुल जगतापांना उभं केलंय जेणेकरून नागोडे कुटुंबियांचे जर वोट खाल्ले तर कुठेतरी जाऊन त्याचा थेट फायदा हा पाचपुत्यांना होईल असं कुठंतरी गणित आहेत का तसच आहे तसच आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना नागोड्यांना संपवायचे राजकारणातून त्याच्यामुळे त्यांचा इतका की म्हणजे काय म्हणतो ना घर जाळून कोळशाचा धंदा माझं काही होऊ दे मी माझं सगळं विकतो पण नागोडेन पण जनतेला माहितीये ना की नागोडेन राजकारणात नसतील ना ना। तर ह्या तालुक्याची काय अवस्था आहे मी तुम्हाला छोटस उदाहरण सांगते मी जनतेला सुद्धा आवाहन करते की तुम्ही या गोष्टीकडे गांभीर्याने बघा महाभारताचं युद्ध चालू होत बरोबर आणि युद्धामध्ये युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण आणि अर्जुन रथावर होते हुँ. तर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू खाली उतर आता तर ते म्हंटले की देवा तुम्ही उतरा तर ते म्हटले नाही तू उतर मग अर्जुन उतरतात मग श्रीकृष्ण उतरतात आणि मग रथ एकदम धाड 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 पेटतो आणि जळून खाकवतो मग रथ सुरक्षित कुठंपर्यंत होता जोपर्यंत रथावर श्रीकृष्ण होते बरोबर म्हणून मला जनतेला हे सांगायचंय की श्रीगोंदा तोपर्यंत सुरक्षित आहे की जोपर्यंत नागोडे ह्याच्या का तर आम्ही प्रामाणिक आहे निष्ठावंत आहे लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने राजकारण होते आम्ही काही घेऊन जाण्याच्या नाही आणि आमच्या भीतीने तरी हे चुकीची वागणारी माणसं थोडीशी शांत आहेत नाहीतर ते वन वे होईल हुकुमशाही माचेल ह्यांना कोणी विचारत नाही आज सुद्धा सर्वसामान्य माणसांना पोलीस स्टेशनला कोण विचारत नाही तहसील मध्ये कोण विचारत नाही पंचायत समितीत कोण विचारत नाही एम एस सी बीच्या ऑफिसचं काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टीकडे कुणाचंही लक्ष नाही ते कुणाच्या तरी अंडर चालतात किंवा कुणाचं तरी वरिष्ठांचा फोन आल्यावर कारवाई केली जाते किंवा चुकीचं वागणाऱ्या माणसांसाठी पोलीस स्टेशनला फोन जातो ते माझे कार्यकर्ते तुम्ही त्याच्यावर केस घेऊ नका मग सर्वसामान्यांच्या माणसांना काही किंमत ना। नाही का त्यांच्या कुटुंबातल्या स्त्रियांना नाही का किंवा मग त्यांच्या कुटुंबातल्या समस्य, ह्या समस्या समस्या नाहीत का तुमच्या माणसांनी काही पण करायचं आणि त्याच्यावर केस घ्यायचे नाही का तर ते तुमचे आहेत मग जनता कोणाची काय ती काही ढासळायला देखील लोकप्रतिनिधी कारणीभूत आहे असं हो आणि आजच नाही आता आता पुढ जर का असे चुकीचे माणसं सत्तेत आले ना तर ना आ, ती काय म्हणतात ना काळ चोकवणार आहे आता गेले पस्तीस चाळीस वर्ष पाचपत्या कुटुंबियांकडे सत्ता होती आता कुठेतरी ह्या निवडणुकीमध्ये घरातच कलह पाहायला मिळाला उमेदवारीवरून कसं बघता आधी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली होती मात्र अशा विचार चर्चा रांगल्या होत्या की पुत्रप्रेम त्यावेळेस जागं झालं आणि पुत्राच्या हट्टापायी ती जाहीर झालेली जागा पुन्हा विक्रम पाचपत यांना देण्यात आली काय एकंदरीत काय वाटतं एकंदरीत ज्या कुटुंबातच कल आहे ती आमदारकीसाठी आहे तेवढं कॅपेबल त्यांनी स्व साधी ग्रामपंचायतचं इलेक्शन लढवलं नाही तो मी डायरेक्ट आमदारकीचं इलेक्शन म्हणजे त्यांचं कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही काहीच ते होते का तरी मतदारसंघात आतापर्यंत ते अजिबात चार पाच वर्षात इथं नव्हते त्यांनी काढलेली एक सुद्धा संस्था चालत नाही सगळं बंद केलेलं आहे बघा तो त्यांचा हिरडगाव कारखाना त्यांना विकाव लागला दूध डेरी बघा ती अंधारात आहे तिथे लाईट नाही परिक्रमा कॉलेज खूप अडचणीत आहे हे सगळं विक्रम त्यांचे विक्रम आहेत आणि मग त्याच्यामुळं आता ते खूप म्हणजे त्यांनी त्यांना काय अनुभव नाही किंवा खूप बंप कसं असतं आपण अस्तित्व किंवा ग्राउंड लेवल बरं तुम्ही सांगा आज माणसाला एखाद्या मध्ये काम केलं पंचायत आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जी माणसं खालून वर गेली ग्रामपंचायतले त्यांचं इतिहासात नाव आहे होतं त्यांना ग्राउंड परिस्थिती माहित होती म्हणून ते बरोबर त्यात उदाहरण द्यायचं झालं तर यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील वसंतदादा असतील विलासरावजी देशमुख ते ग्रामपंचायत पासून वरती गेले म्हणून त्यांना सर्वसामान्य माणसांची प्रश्न आणि माहिती जाणीव होती आता हे अचानक गेल्यावर काय करते म्हणजे डायरेक्ट तुम्ही पहिलीतले बारावीच एक्झाम देते मग तुम्हाला मधल्याचं काय कळेल म्हणजे उमेदवार <laughs> म्हणून प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून तुम्ही कसं बघता आव्हानात्मक काय इलेक्शन इलेक्शन असतात त्या गोष्टी आव्हान म्हणजे आता त्यांच्याकडे खूप म्हणजे लोक म्हणतात की आम्हाला म्हणजे नागोडे परिवार काय टक्केवारीसाठी वगैरे राजकारण करत नाही त्यांच्याकडे आता टक्केवारीचे भरपूर पैसे आहेत ते पैशाच्या जोरावर इलेक्शन करतो एकेकाळी त्यांनी लोकांकडे पैसे घेऊन इलेक्शन केलं म्हणजे गोळा करून आज त्यांना इतकं ते पैसे जास्त आहेत की त्यांना आता त्या पैशाच्या जोरा एवढे वर्ष सत्ता उपभोगली वगैरे हो आहे तर एकंदरीत तुम्ही देखील फिरलात लोकांमध्ये आहात तर विकास कामं झाली आहेत का किंवा कुठले जे प्रमुख समस्या आहेत ते आजही कायम आहेत एवढे वर्ष सत्ता होती मात्र ती झालेलीच नाही बाकीच्या तालुक्यातला विकास बघण्यापेक्षा आपण एकदा काष्टीचा विकास बघा तिथले जाऊन रस्ते बघा तिथलं पाण्याची व्यवस्था पिण्याची आहे का बघा तिथल्या गावात स्मशानभूमी आहे का बघा त्यांना धाव्याचं ठिकाण आहे का बघा बाजार तळव मोठा बाजार भरतो तिथं महिलांसाठी शौचालय नाहीये मग जो माणूस स्वतःच्या गावचा विकास करू शकत नाही चाळीस वर्ष आमदार मंत्री असताना बरं एक मंत्रीपद नाही तुम्ही पालकमंत्री होते गृहमंत्री होते गृहमंत्री होते आदिवासी विकास मंत्री होते तुम्ही स्वतः मोठेपणाने सांगता की मी आठ वेळा आठ चिन्हावर निवडून तालुका असा एकदम लोक म्हणतात ना बारामती सारखा मग तुम्ही त्याच्यापेक्षा हाय पाय व्हायला पाहिजे होता ना तुमच्याकडे एवढे निधी होता एवढे पैसे होता तालुक्यात सुद्धा हीच अवस्था आहे आहो आपण कुठं राहतो कधीतरी खूप वाईट वाटतं आमचं रायगवान म्हणून गाव आहे तिथे एक वस्ती आहे ती लोकांना घालायला कपडे नाहीत राहायला घर नाही त्यांना शौचालय नाही पिण्याला पाणी नाही आधार कार्ड नाही राशन कार्ड नाही त्यांच्याकडं अशी वस्ती आहे भिंगान म्हणून गाव आहे तिथे आदिवासी लोक राहतात त्यांची तीच अवस्था आहे आणि आता आपल्याला इथं पहिले डांबरी होता असं सांगावं लागेल असली डांबरी अवस्थेचे म्हणजे परत विकास म्हणजे म्हणतो की किती झालेच नाही आणि तुम्ही श्रीगोंद्याला कधी गेले ना बालाजी मंदिर आहे आणि एक वेशी आहे माहिती आहे बरोबर तिथे जुनी खड्डे बघा तिथे खूप मोठे मोठे खड्डे मुख्य चौक मेन रोडलाच तिथं खड्डे आहेत प्रशासकीय इमारतीची काय अवस्था आहे त्या पोलीस जे आपले संरक्षण करतात किंवा तुम्ही त्यांच्यावर दाब देऊन काम करून घेता वाकडे तिकडे त्यांना राहायला कॉर्टर आहे का त्यांच्या कॉर्टरची काय अवस्था आहे तुम्ही एवढे वर्ष मंत्री होते प्रशासकीय इमारती नीट नाहीत प्रशासनाच्या लोकांना राहायला घर नीट नाहीत मग हा विकास आहे का तुमचा फक्त लोकांची दिशाभूल करणं लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त करणं आणि दमबाजीनी राजकारण करणं हे काय राजकारण होऊ शकत नाही प्रेमाने पण जग जिंकता येतं तुम्ही चांगले राहून पण करता येतं इतके दिवस ठीक आहे तुम्ही तळ्याच्या कडेने राहणार रा पाणी चाकत असेल पण सगळंच पाणी नव्हतं प्यायला पाहिजे थोडं लोकांना पाहिजे तुम्ही उमेदवार म्हणून आहात मतदारसंघात फिरलेला आहात बरेचसे प्रश्न देखील तुम्हाला चांगले माहीत असतील की कुठले प्रश्न आजही प्रलंबित आहेत आज उमेदवार म्हणून तुम्ही कुठल्या प्रश्नांना प्रामुख्याने बघतात किंवा जर आमदार झालात तर ते कशा पद्धतीने सोडवले जातील कशा पद्धतीने तुमचं पुढचं व्हिजन असणार आहे मला सध्या मला माहित नाही मी एक लेडीज ले आहे आणि मातृत्वाचं हृदय असतं आपल्याकडे रस्त्याचे पाण्याचे लाईटचे प्रश्न तर खूप मोठे आहेतच म्हणजे आजही काय माहिती आहेत तुम्ही सांगा की आजच्या परिस्थितीमध्ये तरुणांना रोजगार नाही महिलांना रोजगार नाही तर मला सगळ्यात जास्त प्रामुख्याने कोणती गोष्ट आजच्या घडीला रस्ते पाणी वीज हे तर आहेत आणि ते करावे लागणार आहे पण सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आजच्या घडीला ही आहे <us> की भारतात तरुणांचा देश म्हणून आपण भारत देश बघतो <ड़ाँ> <अपरपुकतो। us> भारतात सगळ्यात जास्त तरुणांची <us> संख्या आहे आणि त्यांचं वय किंवा भारताचं वय आज काय आहे ते एकोणतीस ते तीस वर्षाचं आहे म्हणजे <us> या वयातली सगळ्यात जास्त तरुण पिढी आपल्याकडे आपल्याकडे <us> <परिंद। us> <us> दोन हजार छत्तीस पर्यंत भारताचं वय साठ वर्षाची असेल म्हणजे सगळ्यात जास्त साठ वर्षाची माणसं असेल बरोबर आणि ही जी मधली पिढी आहे दोन हजार चोवीस ते छत्तीस छत्तीस मधली जर ह्या मुलांना व्यवसाय कामधंदा शिक बे सुशिक्षित बेरोजगार आहेत शिकलेली माणसं मुलं इंजिनियर झालेली शिपायाचा जॉब मागायला मग जर आजच्या पिढीला ह्या सगळ्या पिढीला सगळ्या सुशिक्षित बेरोजगारांना जर काम नाही मिळालं उद्योग व्यवसाय नाही मिळाले त्यांच्या हाताला रोजगार नाही मिळाला तर ही अख्खी पिढी बर्बाद होणार आहे कारण ती मेंटली डिस्टर्ब असणार आहे खायला प्यायला काय शेती करणं किंवा रोजगारच नाही आणि सगळे सुशिक्षित आहेत ना शिक्षणासाठी गोरगरीबाच्या घरातल्या माणसांनी खूप कष्ट करून शेती घाण ठेवून मुलांना शिकवले ही जर अख्खी पिढी हे राहिली तर अख्खा भारत देश हा खूप खाली जाणार आहे म्हणजे एक अख्खी पिढी बर्बाद होणार आहे ह्याकडं गांभीर्याने कुणीच बघत नाही मग त्याच्यात म्हणजे राज्य असेल जिल्हा असेल किंवा श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा तालुक्यातली पण आली ना त्यांच्या आता फक्त चुकीच्या वळणाकडे मुलांनी वळू नये त्यांना लवकर रोजगार उपलब्ध व्हावा महिलांना मुलींना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणजे आर्थिक उन्नती होईल त्यांचं कुटुंब सुधारेल हे माझ्या सगळ्यात महत्वाचं एमआयडीसीचा एक मुद्दा होता श्रीगोंद ते काय महायुतीचा फक्त लोकसभेपुरताचा विषय होता की आहे काही प्रगतीपथावरती काही त्याचं कामकाज आमच्या तालुक्यातली ता एम आय खूप फिरलीये म्हणजे आधी ह्या इथं मग नंतर ती तिथं मग नंतर तिथं असत कुठेतरी स्थिर व्हायला पाहिजे होती ह्या एवढ्या मोठ्या दिग्गज माणसांच्या कारभारामध्ये पण ती झाली नाही दिसत नाही त्यामुळं आता मला अपेक्षित आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय म्हणतो खूप मोठा बॅकलॉग आहे जो भरून काढावा लागणार आहे म्हणजे गेले जे पस्तीस चाळीस वर्ष मतदाराला हे सगळं खूप काटेरी मुकुट आहे आणि बाकीचे थातूर मातूर बोलून उडवा उडवी करून ह्या सगळ्या गोष्टी टाळू शकतात पण पर नागोडे परिवार तसलं करू शकत नाही कारण इथे संस्काराची पिढी आहे इथे संस्काराचे माणसं आहेत आणि लोकांना फसवणं हा आमचा रक्तात नाही त्यामुळे आम्ही ह्यांच्यासारखं बोलून वाकडं तिकडं करू शकत नाही आम्हाला ते गांभीर्यानेच करावं लागणार आहे बरोबर तर आता आपण ज्यावेळेस निवडणुका म्हणतो कुठली ना कुठली लाट असती म्हणजे मोदींची लाट होती त्यानंतर बऱ्याचशा एक महायुतीची लाट अशा लाटी राहतात दोन हजार चोवीस ची कुठली लाट असेल की जिथे मशाल पेटल यावेळेस आघाडीची लाट आहे त्यामध्ये आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय बाळासाहेब जे थोरात साहेब हे महाराष्ट्रातले दिग्गज नेते आहेत पवार साहेब देशाचे नेते आहेत पण यांच्यावर खूप लोकांचा विश्वास आहे कारण हे शेतकऱ्यांचे नेते आहेत म्हणून त्याच्यामुळं महाविकास आघाडीची लाट आहे आणि श्रीगोंद्यात मशालच पेटणार आहे एकंदरीत आपण वातावरण सध्या बघतोय मात्र महायुतीकडून बऱ्याचशा वेगवेगळ्या योजना राबवल्या लाडकी बहीण जी सध्या आहेत कुठल्याही पहा पोस्टरवरती लाडकी बहिणी आहेत पण मग आता कसं इथं मतांचं गणित जोडणार महायुतीकडून जेवढा प्रचार केला जातोय ठीक आहे बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते लाडक्या बहिणीचं मी पण खूप केलं शासनाच्या योजना ज्यावेळेस येते बरोबर पण ती का असे ना संजय निराधार येते वगैरे बरोबर ती कुणी केली याच्यापेक्षा इथं ती कुणी प्रभाव प्रभाव राबवली शासनाची योजना कुणासाठी कोणत्या पक्षासाठी ठराविक लोकांसाठी नसते ती सगळ्या लो, जनरल लोकांसाठी असते मग आता इथं मी एक महिल, महिला आहे त्यामुळं मी माझ्या भगिनीला मिळावं म्हणून मी चांगल्या प्रमाणे राबवली ती योजना मी फक्त माझ्या महिलांपर्यंत पोहोचवली मग ते इथं शासनाची लोक कुणी आलती का मी पोहोचवली त्याच्यामुळे त्या महिला माझ्याशी कनेक्ट आता एकंदरीत येत्या दोन तीन दिवसांमध्ये आता मतदान प्रक्रिया पार पडणार तर मग कशा पद्धतीने आता लोकांना अप्रोच करणार तुम्ही कुठले महत्त्वाचे मुद्दे असणार की किंवा लोकांना काय अपील करणार की मतदारसंघात गेल्या काही वर्षांमध्ये काय कामं झालीत किंवा आता तुमचं कुठलं विजन असणार आहे जेणेकरून लोकांनी तुम्हाला एक महिला आमदार म्हणून बघितलं पाहिजे मी आज माझ्या मतदारसंघात फिरत नाही माझं नाव दोन ना हजार नऊला आलं दोन हजार चौदाला आलं एकोणीसला आलं आणि चोवीसला आलं त्यावेळेसपासून मी मतदारसंघात फिरते मागच्या वेळेस लोकसभेला पण माझं नाव आदरणीय पवार साहेबांनी घेतलं होतं त्यावेळेस आम्ही एक राऊंड पण केला होता पण आमच्याच काही हितचिंतकांनी परत जाऊन पवार साहेबांना सांगितलं जे आता माझे विरोधक आहेत त्यांनीच त्यावेळेस पण मला उमेदवारीला विरोध केला होता लोकसभेला कुठं पण कुठंही असेल नागोड्यांचं नाव तर ते पहिले विरोध करायला असतात म्हणजे जे माणूस दुसऱ्यांसाठी नेहमी पेरत असतो ना तो त्याच्याच साठी एक दिवस उगवत असत मग दरवेळेस थांबाव काय लागलं ला तुम्हाला एवढ्या तुम्हाल वेळेस तुम्हाला संधी आलेली होती मी आता तुम्हाला पुढचं तेच सांगते की मग त्यामुळं मला मतदारसंघातली माहिती आहे प्रश्नांची जाण आहे कुठं काय कमी आहे किंवा काय कुठलाही आमदार होताना साधी आमची कुटुंबातली महिला ज्यावेळेस स्वयंपाक करते घरातला आवडते तर तिला उद्या काय बनवणार आहे नाश्त्याला काय आहे वर्षभरात आपल्याला काय काय लागणार आहे हे सगळ्याच नियोजन असतं उन्हाळा कामी करतो आम्ही का तर ते काय रोज करता येत नाही ते उन्हाळ्यात एकदा केले की वर्षभर चालतं मग आमदारांना असं काही नियोजन नसतं का की ह्या वर्षी, पाच वर्षी, वर्षी मी पाच पहिल्या वर्षी मी काय टार्गेट असलं पाहिजे दुसऱ्या वर्षी काय असलं पाहिजे विजन काय असतं का नाही तसं नाही दिसत आहे त्यामुळं माझ्याकडं मतदारसंघातल्या प्रत्येक गावाचं रेकॉर्ड आहे की ह्या गावात काय प्रश्न आहेत ते आणि पहिला प्रश्न प्राधान्यक्रम कोणत्या गोष्टीला द्यायचा आहे त्यामुळे मी माझं नियोजन केलेलं आहे की मला कोणत्या गावात काय करायचं आणि मी त्या दृष्टीने करणार तिरंगी लढत येतं बरोबर तर आता मग एक माजी आमदार आहेत एक विद्यमान आमदार आहेत तुम्ही नव्याने उमेदवारी बघता हे सगळ्या राजकीय गणिताकडे एक माझी आमदार आहेत आणि एक आजी आहेत आजी होते पन्नास वर्ष आमदार तालुक्यातले जो प्रश्न होते तो तसाच आहे आणि दुसरे जे होते पाच वर्ष त्यांनी दोघांनीही एकदा जनतेला हे सांगावं की आम्ही तुमच्यासाठी काय काय केलं होतं काय काय चांगल्या योजना आणल्या होत्या आम्ही आमच्याकडच्या असणाऱ्या संस्था सुद्धा किती छान चालवल्यात आणि मग आता आम्ही तुमच्यासाठी पुढे काय करू शकतो लोकांमध्ये ही गोष्ट चांगली गेलेली आहे की आतापर्यंतचा श्रीगोंद्यातला इतिहास आहे की नागोडे पाचपुते जर सरळ लढत होत असेल तर तिसरा एखादा कोणीतरी उभा करायचा जेणेकरून नागोड्यांना फटका बसेल असंच राजकारण आतापर्यंत शिवाजीराव नागोड्यांच्या बरोबर झालं ही गोष्ट आता जनतेच्या लक्षात आलेली आहे की जर का आता आपण म्हणजे अपक्ष उमेदवाराला मदत केली तर पाचपुते परत निवडून येतात ह्या ये लोकांना आता समजतं पहिलं अचानक घडायचं त्यावेळेस लक्षात येत नव्हतं पण हे चार चार वेळा घडल्यामुळे आता लोकांना लक्षात येतं की अपक्ष उमेदवार राहिला तर फायदा कुणाचा होतो त्यामुळे आता लोक ती गोष्टीला थारा देत नाहीत त्यांना आहे आणि त्यांना नवीन चेहरा पाहिजे आणि ह्यांनी केलेली कामं लोकांना ह्यांनी थे, किती संपर्क केला लोकांमध्ये किती गेलते पाच वर्ष हे कुठं होते आता ते आमचं सांगतात की नागोडे राहायला पुण्यात असतात वगैरे तुमच्या माहितीसाठी सांगते आदरणीय दादा नागोडे हे पहिले ते एमकॉम पर्यंतच पुण्यात शिकले आमचं बासष्ट साली घेतलेलं माझ्या सासऱ्यांनी घेतलेलं घर आहे माझ्या सासूबाई सगळ्यांना त्यांच्या सात मला सासरे सगळ्यांना सगळ्यांच्या मुलांना घेऊन तीस वर्ष पुण्यात होत्या त्या सगळ्यांना शिकवण्यासाठी मग हे सगळी मुलं तिथे शिकलेले आहेत मी काय आमच्या कुटुंबातली मुलं आज पुण्यात नाही शिकत शिक ते पहिल्यापासून शिकतात आणि त्यावेळेस काय म्हणजे असं काय होतं का राजकारणात आहे म्हणून का काय अह साडेतीनशे एकर शेती आहे आम्हाला का आम्ही आजच अचानक श्रीमंत झालोय का किंवा राजकारणात येऊन झालोय का आमच्याकडे काहीच नव्हतं म्हणून असं पहिल्यापासूनच म्हणजेच पहिल्यापासून मग त्याच्यामुळे ते आधीच होते बरोबर आणि आता तुम्ही असं जे बोलताय तुम्ही कुठं राहता हे सांगायचं का आम्ही तुम्ही कुठं मुक्कामी असता तुमचा बरोबर मग आम्ही हे असं बोलायचं का आपण काय बोलतो हो पण आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते की माझ्या सासऱ्यांनी पण चाळीस वर्ष खूप संघर्ष केला आणि त्यांना सुद्धा माझ्या म्हणजे माझी इच्छा होती की त्यांच्या जिवंत असताना एकदा घरात आमदार रूपाने ना म्हणून आम्ही खूप प्रयत्न केला पण माझ्याकडनं दुर्दैवानं त्यांच्या समोर असं घडलं नाही पण आता माझी इच्छा आहे की माझ्या सासूबाई आदरणीय कौशल्य देवी नागपूर या हयात आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की एक खानदानी स्त्री काय असते मग माझ्या सासूबाई माझे सासरी गेल्यानंतर अजून घराची पायरी उतरून बाहेर गेल्या नाहीत कुटुंबातून तर बाहेरच नाही गेल्या कधी असं नाही की त्या शिवाजीराव नागोड यांनी खूप वेळ दिला होता त्यांच्यासाठी खूप थांबले होते त्यांच्यासोबत कुठं फिरले होते त्यांना वेळ दिला असं नव्हतं पण शेवटी ते त्यांचे पती होते आणि त्यांच्या जाण्यानंतर त्यांनी घराची पायरी पण उतरली नाही ते बाहेरच कुठे गेल्या नाही मुलींकडे नाही डॉक्टरकडे नाही मग तुम्ही सांगा त्यांना नसेल का वाटत त्यांच्या कुटुंबातला आमदार व्हावं म्हणून त्यांची इच्छा नसेल का माझ्या कुटुंबात आता माझ्या नवऱ्या समोर तर नाही तर माझ्या समोर तरी माझ्या घरातला आमदार झाले पाहिजे म्हणून मी खूप करते की निदान मी घेऊन माझ्या सासूबाईच्या चरणावर तरी ठेवत नाही करू शकले पण इच्छा सासऱ्यांची त्याच्यामुळं मी इतकं जीव तोडून हे सगळं करते पण आमच्या विरोधकांना हे सगळं बघवत नाही नाही ताई आता एवढ्या वर्षापासून नागोडे कुटुंबांना एक कुठंतरी आमदारकीपासून वंचित राहावं लागलं वगैरे एक तुमच्या सासऱ्यांची देखील इच्छा होती नागोडे कुटुंबियांचं आमदार हे कु त्या कुटुंबाच्या मध्ये आमदार की यावे काय अपील करताना तर लोकांना तुम्हाला अनेकदा आम्ही भावनिक होताना बघितलेला आहे ज्यावेळेस भाषणामध्ये तुम्ही बोलताना तुमच्या सासरींच्या आठवणीने तुम्ही तिथं वक्तव्य मांडलेलं आहात तर मग आता काय एकंदरीत आव्हान करणार हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांना काय अपील करणार मला लोकांना एकच सांगायचं आहे मा। नहीं। नहीं। की माझे सासरे आदरणीय शिवाजी बापू नागोडे हे खूप चालतं बोलतं विद्यापीठ होतं पण प्रत्येक व्यक्तीला बहुतेक मेल्यानंतर चांगलं म्हणायचं किंवा तो मेल्यानंतरच त्याला चांगलपणा मिळतो आपण असं म्हणतो ना चांगलं म्हणून घ्यायचं असेल तर मरावं लागतं ते गेल्यानंतर तालुक्याला खूप कळालं की बापू खूप चांगले व्यक्ती होते नागोडे परिवार खूप चांगला आहे पण नुसतं चांगलं म्हणून चालणार नाही आम्ही चाळीस वर्ष सगळ्यांच्या सुखदुःखात सगळ्यांच्या ह्याच्यात आहोत आमच्याकडे ज्या संस्था आहेत त्या आम्ही खूप चांगल्या चालवलेल्या आहेत तर बापूंच्या जाण्यानंतर आम्हाला काय असं खूप हे नाही की आम्हाला वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या पाहिजे माझ्या सासऱ्यांसमोर मी जी गोष्ट करू शकली नव्हती तर माझ्या सासूबाई हयात आहेत तर आम्ही परतचं मला काही माहीत नाही पण एवढा वेळेस तरी माझ्या सासूबाईंसाठी माझ्या सासऱ्यांसाठी बापूंना श्रद्धांजली म्हणून आमच्या एवढ्या दिवसाचा लेखाजोखा म्हणून आमच्या सगळ्या कष्ट बघून तुम्ही एकदा आम्ही रोज तुमच्या आहे आहे आज नागोडे परिवारावर वेळ तर एकदा माझ्या महिलांनी तरुणांनी आमच्या सोबत राहते करून माझ्या सासूबाईंच्या चरणावर माझ्या सासऱ्यांच्या चरणावर ते मी गुलाल लिहून ठेवू शकते नाहीतर मी स्वतःला माफ नाही करू शकणार आता जो संघर्ष नागोडे कुटुंबियांना बघावं लागला एवढ्या वर्षापासून सत्तेपर्यंत जाण्यासाठी कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की मुलांनी राजकारणात यावं वगैरे नाही आता मला नाही इच्छा राहिली की मुलांनी राजकारणात यावं वगैरे आता तो त्यांचा पुढचा प्रश्न आहे त्यांचा काय विचार आहे पण मला नाही वाटत की माझी मुलं राजकारणात येतील ती जे काय बघतात आजची परिस्थिती नागोडे कुटुंबाचे असे संस्कारच नाही आहेत पण एक गोष्ट मात्र नक्की की भविष्य काळात आमदार असेल नसेल मला माहित नाही पण नागोडे सहकारी साखर कारखाना जो आज सहकार महर्षी शिवाजीराव नागोडेंच्या नावाने आहे त्याला कधी गालबोट लागणार नाही एवढी काळजी आम्ही जन्मभर घेणार तर एक शेवटचा प्रश्न आता लोकशाहीचा उत्सव आहे मतदान प्रक्रिया येणाऱ्या दोन दिवसामध्ये पार पडणार आहेत तर एकंदरीत एक जागृत मतदारांना काय आव्हान करणार दोन दोन दिवसामध्ये निवडणूक पार पडणार आहे मतदारांना काय अपील असणार त्याचं मला मतदारांना हेच सांगायचे की जे आता मी तुम्हाला म्हणलं नागोडी परिवार साठ वर्षापासून बापूंच्या पासून आजपर्यंत जे भरीव योगदान तालुक्यात बापूंनी केलं गोडकुकडीचं पाणी असेल कारखाना असेल शिक्षण संस्था असतील आमदार नसताना त्या माणसाने एवढं सगळं तालुक्यासाठी केलं आज आम्ही सुद्धा सगळ्यांच्या सुखदुःखात रोज आहे सगळ्यांचं सगळं रोज करतोय आमच्या ताब्यात असलेली संस्था सरकारी कारखाना आम्ही खूप चांगल्या पद्धतीने चालवलं हो आहे जे काय आहे आम्ही सगळं लोकांसाठी करतो आहे आम्ही काय राजकारणातून पैसे कमवण्यासाठी राजकारणात नाही मी भविष्यातसुद्धा तसं कधी करणार नाही ही जे तालुक्यातली जी तरुण मुलं आहेत त्यांना मी माझ्या मुलांसारखं माझ्या मुलींसारखं बघते ज्येष्ठांमध्ये मी प्रत्येक ज्येष्ठ जो बापूंच्या सोबत काम करत होता आज तो बापूंचं सहकारी म्हणून मी त्याच्याकडं बघतो तो त्यांनी थोडा वेळ तरी बापूंबरोबर घालवला आहे म्हणून मी त्यांचा खूप आदर करते मला एवढंच आपेल की आज बापूंच्या जाण्यानंतर त्यांनी एकदा नागोडे परिवारावर आशीर्वाद द्यावा सोबत राहा तर ह्या होत्या अनुराधाताई नागवडे त्यांच्याशी दिल खुलास गप्पा आपण मारलेल्या आहेत विकासात्मक कामांचा अजेंडा घेऊन अनुराधाताई नागवडे ह्या उमेदवारीच्या रिंगणात आहेत येणाऱ्या काळात निवडणुकांचा निकाल काय असणार आहे हे तर लवकर स्पष्ट होईलच मात्र तोपर्यंत असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी कनेक्ट uh, रहा लेट्सअप मराठीसोबत तसेच आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद